नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र। जालना जिल्हा ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्तपणे जयंती उत्साहात संपन्न। क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त धावडा येथील व्याख्यानामध्ये सतीश उखर्डे, स्वरालिताई उखर्डे यांनी देशाला समृद्ध करायचे असेल तर महापुरुषांच्या विचारांनीच मार्गक्रमण करावे लागेल, तसेच शिवरायांनी स्वराज्य घडविले, शाहू महाराजांनी मोफत शिक्षण सक्तीचे करून आरक्षण दिले, महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा विडा उचलून स्त्रियांना शिकवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून इथल्या भारतीय समाजाला आपले हक्क आणि अधिकार मिळवून दिले, इथल्या समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा जातीव्यवस्था अंधश्रद्धा कर्मकांड महापुरुषांनी मोडीत काढले आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे सांगून इथे शोषणमुक्त समाज निर्माण केला आहे। या कार्यक्रमाला धावडा येथील सरपंच सौ गंगूबाई तुकाराम बोराडे, उपसरपंच इकबाल खान पठाण, माजी सरपंच बेल अप्पा पिसोळे, डॉक्टर प्रमोद कुलकर्णी, ईश्वर सपकाळ, वाढोना येथील सरपंच उपसरपंच तसेच कॉन्ट्रॅक्टर राजेश नावत, प्राचार्य गणेश इंगळे, रतन गवळी प्रतिष्ठित भिकाजी इंगळे व धावडा येथील कार्यक्रमाचे आयोजक माजी सैनिक कॅप्टन गौतमजी साबळे, रामदास इंगळे, शंकर इंगळे, आशिष पारवे, संतोष इंगळे, समाधान इंगळे, मिथुन साबळे, विलास बोराडे, दिनेश देवकर, माणिक सुरेश, ग्रामपंचायत सदस्य सौ सुग्रनबाई खैरे, सौ द्वारकाबाई निकाळजे, प्रवीण गांथिले, दिलीप वाघ, विलास भडगे, भागवत बोराडे, धनंजय तबडे, ज्ञानेश्वर आहेर, शांतीलाल खैरे, ग्रामसेवक मदन ओफळकर तसेच सर्व पत्रकार बांधव व ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सदस्य, परिसरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, महात्मा फुले सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती, जय भीम मित्रमंडळ तसेच महिला पुरुष यावेळी शेकडो उपस्थित होते। माजी सैनिक कारगिल योद्धा कॅप्टन गौतमजी साबळे यांनी बोलताना माहिती दिली आहे। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र, जालना प्रतिनिधी जावेर पठाण। भीमाई माता आणि रमाई माता तसे कालावधीत झालेले कालच आमचे नातू बुद्ध वासिम दिवस म्हणून या ठिकाणी साबळे साहेबांना मला पंचशील मानण्याचे प्रवणकी दिली याबद्दल मी सर्वांचा लहान थोरचा आभारी आहे। मित्रांनो, निजाच्या या पोटी रसाळ गोमटी आमचे हिवाळे साहेब यांनी दोन शब्द सांगितले, यात कोणीही राग मानू नका, खरोखर त्यानं ज्ञान प्राप्त आहे, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी वाचवलेली आहे आणि ज्योतिबाचा त्यांना अभ्यास आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा त्यांना अभ्यास आहे, पण गेले थोड्या गोष्टींनी त्यांनीच त्यांच्या तोंडाने सांगितले की मला दारुड्या मागतात आणि सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही वाचावं आणि खूप अभ्यास करून तुम्हाला दोन तास या ठिकाणी मिळतील, शिवजयंतीमध्ये मिळतील, पुन्हा ज्योतिबा फुलेच्या जयंतीमध्ये मिळतील, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये तुम्हाला परवानगी मिळेल।